सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी सांगलीच्या इस्लामपूर येथील एका महाविद्यालयीन युवकावर अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्यासह त्याची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी घेतल्याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचा हवालदार हनुमंत कृष्णा देवकर याच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। 27 ऑक्टोबरला पहाटे 3 सुमारास हनुमंत देवकर व आणखी एक कर्मचारी येथील एका रस्त्यावर पेट्रोलिंग करीत होता, त्यावेळी एका महाविद्यालयीन युवक आपल्या मैत्रिणीला भेटून पुन्हा वसतिगृहात येत होता। तेथे उपस्थित असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले, आता कोठून आलास, इथे काय करतोयस अशी विचारणा केली। संबंधित युवकाने मी मैत्रिणीला भेटून आलो आहे असे सांगितले। पोलिसांनी त्या युवकाकडून त्याचा फोन नंबर घेतला। 29 ऑक्टोबरला महाविद्यालयाच्या गेटजवळ येत हनुमंत हवालदार यांनी त्या युवकास फोन करून भेटायला ये असे सांगितले। सकाळी 11:15 सुमारास संबंधित युवक पोलिसांना भेटला, त्याच्याकडे पैशाची मागणी करत पैसे न दिल्यास त्याचे प्रेम प्रकरण तुझ्या व मैत्रिणीच्या घरी सांगेन अशी धमकी दिली। त्यावर युवकाने आपल्या मित्रांच्याकडून 4,000 रुपये उसने घेऊन हनुमंत देवकर याला दिले। तेवढ्यावर न थांबता देवकर याने तरुणाच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर दे, तिला माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायला सांग असे सांगितले। संबंधित तरुणाने ती मुलगी चांगल्या घरातील आहे असे सांगून तसे करण्यास स्पष्ट नकार दिला। त्यावर देवकर याने तू तसे न केल्यास तुझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवेन असे सांगितले। त्यावर संबंधित तरुण घाबरला। देवकर याने त्याला त्याच्या वसतिगृहातील रूमवर नेले, रूमवर असलेल्या मित्राला दुसऱ्या रूममध्ये जाण्यास सांगितले। तेथे देवकर याने त्या तरुणाशी अनैसर्गिक संबंध ठेवले व त्याची व्हिडिओ क्लिप तयार करून तो तेथून निघून गेला। 21 नोव्हेंबरला दुपारी 12:30 सुमारास हवालदार देवकर याने पुन्हा त्या युवकास मोबाईलवर फोन करून महाविद्यालयाच्या गेटवर बोलावून घेतले व शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली। तसे न केल्यास मोबाईलमधील क्लिप दाखवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली। संबंधित तरुणाने हा प्रकार आपल्या मित्रांना सांगून हवालदार देवकर याच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी तात्काळ हवालदार देवकर याला अटक केली। हवालदार देवकर याच्यावर अनैसर्गिक संबंध ठेवणे, खंडणी, अश्लील क्लिप व्हायरल करणे, धमकावणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात सह नंदकुमार बागडे इस्लामपूर। इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारा पोलीस शिपाई हनुमंत कृष्णा देवकर यानं इस्लामपूर शहरातील एका कॉलेजमध्ये शिकणारा मुलाच्या असहायतेचा फायदा घेऊन तुझं अफेअर आहे एका मुलीबरोबर आणि तुझ्या घरामध्ये तुझ्या आईबापांना आणि त्या मुलीच्या घरातल्या आईबापांना मी सांगणार आहे अशा धमकी देऊन त्या मुलाच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्या मुलाकडून 4,000 रुपये पैसे उकळलेले आहेत आणि त्यासोबतच त्या मुलाला धमकी दाखवून त्या मुलावर अनैसर्गिक संभोग केलेला आहे। त्या मुलाच्या विरुद्ध तो मुलगा निर्भयपणे पोलिसांकडे आलेला होता आणि त्यानंतर तो जो पोलीस आहे त्या पोलिसानं याच्यामध्ये रेकॉर्डिंग पण त्या घटनेत त्या दुष्कृत्याचं किंवा घृणास्पद कृत्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा केलेलं होतं आणि त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगची धमकी देऊन आणखीन पुन्हा वारंवार अशा पद्धतीचा अनैसर्गिक संभोग करण्याच्या अनुषंगानं त्यानं तो प्रयत्न केलेला होता। मात्र पोलिसांनी या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला आहे। IPC 377, IPC 384, 504, 506 इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट कलम 67 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। यातील जो पोलीस आरोपी आहे त्याला याच्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्याच्याविरुद्ध खात्यांतर्गत कारवाई करण्याच्या अनुषंगानं आम्ही अहवाल पाठवत आहोत।